नमस्कार मंडळी, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले। मंडळी, आपण आपल्या लहानपणी खूप सारे खेळ खेळलोय, म्हणजे धावणं पळणं, लंगडी, हुतुतू, फुटबॉल आणि क्रिकेट तर आहेच। असे खूप खेळ आपण खेळत होतो आणि त्यात दोरीच्या उड्या अर्थात रोप स्किपिंग हा खेळसुद्धा असायचा। पण नेहमीच्या जीवनात धावपळीत मोठं होता होता अनेक खेळांशी आपलं नातं टिकून राहिलं, पण काही खेळांशी मात्र ते नातं स्किप झालं, जसं रोप स्किपिंग। पण हेच नातं राष्ट्रीय स्तरावर विक्रमवीर होण्यासाठी जर अधोरेखित होणार असेल तर ते नक्कीच शब्दांच्या आणि विचारांच्या पलीकडलं आहे असं म्हणावं लागेल। दोरीच्या उड्या या खेळातल्या कसरती, करामती, आत्ताच्या भाषेतले स्टंट्स आपल्याला अचंबित करून टाकतात आणि हे स्टंट्स पाहून आपण म्हणतो अरे हे तर इम्पॉसिबल आहे। पण आज ज्यांनी हे पॉसिबल करून दाखवलं त्यांना आपण भेटणार आहोत। हे विक्रमवीर आहेत मुंबईचे चेतन तांबे। ते नेमकं काय करतात पाहूया एका एव्हीमध्ये। मंडळी, चेतन तांबे मुंबईचा 23 वर्षीय दोरीच्या उड्या म्हणजे रोप स्किपिंग या स्पोर्टमधला राष्ट्रीय चॅम्पियन आणि एक दोन नाही तर सतत 10 वर्ष चॅम्पियन। बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या चेतनने दोरीच्या उड्या, कराटे आणि आर्चरी या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलं आहे। शाळेत असल्यापासूनच शाळा सुटल्यानंतर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्हणून त्याने आपलं प्रशिक्षण घेतलं आहे। आज त्याचे या खेळातले स्टंट्स पाहून अक्षरशः रोमांचित व्हायला होतं। आज तो या खेळात सुमारे 200 जणांचा कोच असल्याचं अभिमानाने सांगतो। तर भेटूया या नॅशनल चॅम्पियनला, चेतन तांबेला। चेतन, वेलकम, खूप खूप स्वागत तुझं आमच्या या मंचावर ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडे। प्लीज हॅव अ सीट। थँक यू। नमस्कार चेतन, खूप स्वागत तुझं आमच्या या मंचावर ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले। चेतन, आम्हाला सगळ्यांना सांग ना की हा जो खेळ आहे तो बरेच लोक स्किप करतात, पण तू नेमका हाच खेळ निवडलास आणि याच्यात प्रावीण्य मिळवलंस, रादर चॅम्पियनशिप मिळवलीस, या सगळ्याची सुरुवात कुठून झाली आणि हाच खेळ का निवडलास? मी जेव्हा 3rd स्टँडर्ड मध्ये असेल तेव्हा माझ्या सरांनी, मी कराटेचं शिक्षण घेत होतो 1st स्टँडर्डपासून, तर जेव्हा 3rd स्टँडर्डमध्ये मी आलो तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं की रोप स्किपिंग हा एक खेळ आहे, जर तो तुम्हाला बघा, करून ट्राय करून बघा कसं काय होतंय काय होतंय। तर आम्ही बोललो ठीक आहे चालेल सर। तर आम्ही त्याच्यानंतर काही स्किल्स ट्राय केले, तर काही स्किल्स ट्राय केल्यानंतर आम्हाला कळलं की अरे हे खूप इंटरेस्टिंग आहे, तर हे पुढे केलं पाहिजे। आम्हाला मुली वगैरे बघायचं, पण मुलींना तेवढा बोलताना गट्स नव्हते तेव्हा की येऊन करायचं, आम्ही मुलं मुलंच प्रॅक्टिस करत होतो। तर करता करता नंतर काही काळ असं झाला की आम्ही खूप नवीन काय काय शिकलो आणि तेव्हा यूट्यूब वगैरे आम्ही एवढं वापरत नव्हतो, तर आयडिया नव्हती काय आहे ते। त्याच्यानंतर जेव्हा आम्ही यूट्यूब वापरायला सुरुवात केली तेव्हा कळलं की हे आम्ही जे आतापर्यंत केले ते ऑलरेडी कोणतरी करून ठेवलं आहे आउट ऑफ इंडियामध्ये। तर त्याच्यानंतर मग तो इंटरेस्ट येत गेला आणि मी अराउंड 6th किंवा 7th स्टँडर्डमध्ये असेन जेव्हा मी माझी पहिली नॅशनल खेळलो आणि मी तेव्हा ब्रॉन्झ मेडल आलं, तर नंतर मला तो एक चस्का लागला की हां आता हे पुढे शिकत राहायचं, आपल्याला काहीतरी करायचं आहे पुढे ह्याच्यात। तर तशा प्रकारे मग ती जर्नी पुढे कंटिन्यू चालू राहिली। आम्ही तुझे सगळे स्टंट्स पाहिले आणि खरंच डोळ्याचं पारणं फेडणार आहेत, मेस्मरायझिंग स्टंट्स आहेत सगळे। पण हे सगळे स्टंट्स कसे जमतात? पहिलं प्रॅक्टिस वगैरे करू, सगळ्यात पहिलं तर प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे, प्रॅक्टिस केलं तरच जमेल। तर आम्ही ॲक्च्युली 2 ते 3 तास आधी प्रॅक्टिस करायचो जेव्हा स्टार्टिंग सुरुवातीला गेम आलेला, त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला कळालं की एवढं सगळं होत आहे तर आम्ही ती प्रॅक्टिस 6-7 तास करायला लागलो। दिवसातून 6-7 तास आम्ही स्किपिंगची प्रॅक्टिस करायचो। शाळेत असताना आम्ही लेक्चर बंक करून प्रॅक्टिस करायला जायचो कारण की आम्हाला त्याच्यात मजा यायची तेवढी। आणि मग ते करता करता कधी इंजरी झाल्या, कधी माझं जे नाक जेवढं मोठं आहे ते मी बॅकफ्लिप मारताना पडलेलो, पण आता जर मला कोणी बोललं की बॅकफ्लिप मार तर मी लगेच बॅकफ्लिप मारून दाखवीन, म्हणजे एका क्षणात त्याला मला तेवढं एक कॉन्फिडन्स आलेला आहे। तर असं पडत झडत ते एक लेवल आली आता ज्याच्यामुळे सगळे स्टंट्स वगैरे करता येतात।
म्हणजे वर्ग स्किप करावा लागला तरी चालेल, पण स्किपिंग स्किप नाही करायचं असं तुमचा मोटो होता. येस. पण आता सध्या देशात या सगळ्या खेळाचं कसं स्वरूप आहे, काय चित्र आहे? देशामध्ये सध्या आता हा ज्युनियर ऑलिम्पिक्समध्ये गेम आलेला आहे रोप स्किपिंग, आणि आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये जास्त लोकांना माहीत नाही की स्किपिंग हा एक ॲक्च्युली गेम आहे. हा एक इंटरनॅशनल आणि एशियन गेमसुद्धा आहे. तर जेव्हा पण आपण कुठे जातो की काय करतो तू स्पोर्ट्समध्ये काय करतो, तर मी सुरुवात कधी पण कराटे आणि आर्चरीने करायचो, कारण की स्किपिंग बोलल्यानंतर त्यांचं स्किपिंग हा थोडी स्पोर्ट्स आहे. तर नंतर मग त्यांना हळूहळू सगळ्यांना सांगत गेलो, त्याच्यानंतर माझे डेमोज वगैरे झाले, तर लोकांना कळलं की हां स्किपिंग एक ॲक्च्युली चांगला गेम आहे. मग तो स्किपिंग ॲज अ कोच म्हणून मी शिकवायला सुरुवात केली. तर नंतर आता सध्या मुंबईमध्ये तरी ॲटलिस्ट स्किपिंग हे चांगलं वेल नोन गेम आहे माझ्या मते तरी. आणि आपले जे इंडियाचं जे असोसिएशन आहे, इंडियन रोप स्किपिंग असोसिएशन, ते लोक स्पोर्ट्स पर्सनला चांगला एक पाठिंबा देत आहेत. पण तरी कुठेतरी एक बोलतात ना पॉलिटिक्स येतच कुठे ना कुठेतरी गेममध्ये. तर त्याच्यामुळे काही प्लेयर्स आहेत जे मागे राहिलेत, काही प्लेयर्स आहेत जे पुढे गेलेत, तर ऑन अँड ऑफ असं चालू असतं. पण आता तू जसं म्हणालास की मलाही हे नवीन आहे, आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा कदाचित हे नवीन माहिती असेल की हा खेळ ज्युनियर ऑलिम्पिक्समध्ये इन्क्लुडेड आहे. हो. पण असं असून सुद्धा आपल्याकडून त्या खेळामध्ये फार पार्टिसिपेशन नाही आहे, खूप खेळाडू तो खेळ खेळत नाहीत, असं का असेल? ते जे मी बोललं ते की सगळ्यांना रोप स्किपिंग हा गेम बोलतात ना एक मुलींचा खेळ, लहानपणीपासून आपल्याला ते सांगितलंय रस्सी उडी हा एक मुलींचा खेळ आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा मी पण सुरुवात केलेली, माझ्या घरचे सुद्धा मला नाही हे सगळं काय कराटे वगैरे ठीक आहे की आम्ही कोणाला तरी सांगू शकतो आमचा मुलगा कराटे शिकतोय, रशी उड्या खेळतोय हे कसं सांगणार. तर त्याच्यामुळे मला पण एक 7वी 8वी पर्यंत तो एक बॅकलॉग आला की माझ्या पॅरेंट्सने मला खेळून नाही दिलं. तर तसंच बाकीच्या पण पॅरेंट्सचं तेच आहे की रोप स्किपिंग हा खेळ आणि आपलं जे आपल्या इंडिया थ्रू जे खेळतात त्या लोकांना पुढे जाऊन आपल्या स्वतःच्या पैशाने जाऊन कॉम्पिटिशन खेळावे लागते. तर त्याचा इम्पॅक्ट अजूनपर्यंत आला नाही. आता सध्या आता रिसेंटली 3 वर्षामध्ये तो ह्याच्यात आला आहे, SGFI स्कूल गेम्समध्ये जो आला आहे त्याच्यामध्ये आला आहे. त्याच्यामुळे मुलांना 10 जे मार्क्स वगैरे मिळतात 10th मध्ये ते मिळायला चालू झाले, त्याच्यामुळे आता तो एक थोडासा एक बेनिफिट आला आहे. तर हळूहळू आता युनिव्हर्सिटीमध्ये पण येईल आणि पुढे अजून ऑलिम्पिक्समध्ये जर आला तर नक्कीच अजून प्लेयर घडतील आपल्या इथून. आता तू म्हणालास की तू कितीतरी वर्षांपासून प्रॅक्टिस करतोयस आणि हा खेळ खेळतोयस, हा तुझा अनुभव खूप मोठा आहे आणि आता तू कोचिंगसुद्धा सुरू केलंयस, तर कोच म्हणून तुझी काय भूमिका असते, सध्या काय अनुभव आहे? स्टार्टिंग मी कोचिंग केली 9th स्टँडर्डपासून. बापरे. तर तेव्हा जेव्हा मी होतो तेव्हा छोटाच होतो, कारण की मी ज्या मुलांना कोचिंग देतो ते 10वी 11वी 12वी, तर मी त्यांच्यामध्ये असा छोटासा आणि ते सगळे असे. पण तेव्हापासून तो जो कॉन्फिडन्स आला ना की हां तुम्हाला हे करायचंय, तेव्हा मला एक रुलिंग कळली की मी जर बोललो तर ते करणार, कारण की मला जे येत आहे ते त्यांना येत नाही, तर मी त्यांना ते देण्यासाठी त्यांना ऑब्व्हियसली ऐकायचं माझं. तर तेव्हापासून चालू झालं आणि नंतर 11th 12th मध्ये मी कॉलेजच्या नावाने कोचिंग द्यायला जायचो. म्हणजे माझ्या घरी माहिती आहे की मी सकाळी कॉलेजला गेलो आहे, पण मी तेच एक श्रीराम हायस्कूल म्हणून आहे अंधेरी वेस्टला, तिकडे मी सकाळी 7 ते 12 कोचिंग द्यायचो. मम्मीला माहीत होतं की मी कोचिंग द्यायला चाललो आहे, पण पप्पांना कधी सांगितलं नाही, कारण की पप्पांना ते आवडत नव्हतं की मी माझ्या स्टडीज वगैरेवरती लक्ष दिलं पाहिजे. त्यांचा पण पॉईंट बरोबर होता, पण कुठेतरी बोलतात ना कोचिंग मला खूप आवडायला लागली हळूहळू. प्लेईंग प्लेयर म्हणून होतोच, पण जेव्हा कोचिंगमध्ये आलो तेव्हा असं झालं की अरे हे काहीतरी नवीन आहे, मुलं सर म्हणून हाक मारतायत. तर तो एक वेगळाच एक फिलिंग आहे की आपण कुठे उभे राहिले सर कैसे हो, तर ते खूप भारी वाटतं ऐकायला. तर त्याच्यामुळे आणि नंतर मग असा पॉईंट आला जिथे मुलांना कॉम्पिटिशनला घेऊन जायचं होतं आणि मी असेन 11वी 12वीमध्ये असेन, तर मी अराऊंड 10 जणांना दिल्लीला घेऊन गेलेलो मी स्वतः एकटा. तर तेव्हा माझे वडील मला सोडायला आलेले आणि तिकडून सर 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 करायला, ते पप्पा एकदम असे डोळ्यातून पाणी वगैरे, तर ते खूप बोलतात ना एक आठवण अशी चांगली आहे. त्याच्यामुळे कोचिंग फील्ड मला खूप जाम आवडतो. म्हणजे बरेच स्पोर्ट्स पर्सन असतात तसं तू पण थोडासा खट्याळा राहिलास, म्हणजे हे स्किप करून तिथे गेलं, ते टाळून इथे गेलं आणि काहीतरी आपलं जे काही गोल आहे ते अचीव. येस एक्झॅक्टली. पण मग आज कोच म्हणून तू काम करत असताना तुझा हा एवढा सगळा अनुभव कोणाकोणाच्या कामी येतोय? कोच म्हणून आता सध्या जे 10वी मुलं आहेत किंवा जी स्कूल्समध्ये मुलं आहेत त्यांना लोकांना बेनिफिट आहे की म्हणजे त्यांना मार्क्स वगैरे चांगले मिळतील, त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. त्याच्यानंतर जेव्हा मी कोचिंग देतो ना तेव्हा मुलं असं नाही करत की ती टाळतात. जेव्हा मी कराटे शिकायचो तेव्हा माझा एक पॉईंट असा आलेला की मला नाही जायचं आहे, कंटाळा आला आहे, मारतायत सर किंवा असं काही. तर माझं जे कोचिंग आहे त्याच्यामध्ये असं होतं ना की मुलं सर कल नेक्स्ट क्लास कब आहे तर असं करून विचारतात. तो एक तर की हां चला मुलांना आवड आहे, त्याच्यानंतर पॅरेंट्ससुद्धा असं नाही बोलत की सर आप फीस कम करो, सर हमको एक्स्ट्रा क्लास दो.
माझा म्हणजे मुलांचा एक्स्ट्रा क्लास घ्या, आम्हाला ते आवडतंय, मुलांना सुद्धा टाइम जास्त स्पेंड करायला आवडतंय. मुलं जिथे त्यांचा क्लास आहे ते लोक पण स्किप करून स्किपिंगचा क्लास करायला येत आहेत की सर मेरा क्लास 6 बजे काय बर 6:30 तक चलता है, हम लोग 6:30 तक कर लेंगे, त्याच्यानंतर आपण पुढचं बघू. तर मग तो वे खेळ खेळ करत करत तो एक कोचिंग एक्सपिरियन्स चांगला आहे. आणि आता त्याच्याप्रमाणे माझ्याकडे मी शाळेमध्ये वगैरे शिकवत होतो तर तेव्हा 60 मुलं एका वेळी यायची आणि त्यांना सगळं शिकवणं, तर अराउंड 200 वर स्टुडंट्स आहेत माझे आता सुद्धा. पण मग हे सगळे खेळ आणि तू आता म्हणालास तसं की तू कराटे पण प्रॅक्टिस करायचा, तू आर्चरी सुद्धा खेळत होतास, मग या सगळ्या खेळांसाठी तुझं रोप स्किपिंगचं शेड्यूल किंवा डिसिप्लिन कसं कॉम्प्लिमेंट करतं एकमेकाला? सगळ्यात पहिले तर कराटेने चालू केलेलं मी, त्याच्यामुळे जेव्हा आधी कराटे हा मेन गेम होता माझा, तर त्याच्यानंतर जेव्हा स्किपिंग आलं, कराटेची प्रॅक्टिस संपल्यानंतर स्किपिंग 15 मिनिटं तसं चालू होतं, त्याच्यानंतर हळूहळू स्किपिंग वाढलं, मग कराटेची प्रॅक्टिस झाल्यानंतर स्किपिंग 2 तास, त्याच्यानंतर आर्चरी 1 तास, असं 5-5 तासाचं स्केड्यूल चालू होतं. त्याच्यानंतर एक पॉईंट आला जिथे असं झालं की आर्चरी आम्ही इंडियाज गॉट टॅलेंट हा एक शो आहे त्याच्यामध्ये आम्ही रिप्रेझेंट करायला गेलो, तर तेव्हा रात्रीचे 4-4, 5-5 वाजेपर्यंत आमचे शूट्स आणि प्रॅक्टिस चालू आहे, तर त्याच्यामुळे अभ्यासावरती पूर्ण लक्ष बंद. मी 10वीची माझी जी एक्झाम होती प्रिलियम्स जे असतात एक्झामच्या पहिले, मी त्या सोडून दिलेल्या, मी कॉम्पिटिशन्स खेळायला गेलेलो. त्याच्यानंतर मी रिटर्न आलो तर सर बोलले काय करायचं, एक्झाम द्यायचे की नाही, तर स्कूलमध्ये ऑब्व्हियसली ते थोडे मस्करी करणारे सर वगैरे, तर आमची पण थोडी चालायची, मी हेडबॉय त्याच्यात की शाळेचा हेडबॉय चेतन कॉम्पिटिशन खेळायला गेलाय चला. मग त्याच्यानंतर एकटं बसून एका रूममध्ये एक्झाम दिली आहे मी बाजूला बुक ठेवून एक्झाम दिली आहे, इट्स लाईक ते फन होतं तेव्हा की मजा यायची तेव्हा, असं भीती पण वाटायची कोणतरी येईल कोणतरी बोलेल, कोणी काहीही बोलायचं नाही, पण एक वेगळा फील होता तो की चला खेळता खेळता हे पण सगळं होऊ शकतं. मग चेतन असं म्हणायला हरकत नाही की तू फक्त रोप स्किपिंग नाही तू स्किपिंग चॅम्पियन सुद्धा राहिलाय. मंडळी चेतन सोबतच्या या गमतीशीर गप्पा अशाच कंटिन्यू करूया, त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, पण तुम्ही चॅनल स्किप करू नका, पुन्हा या विश्रांतीनंतर पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. मंडळी ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या या आवडत्या कार्यक्रमामध्ये. आज आपण गप्पा मारतोय चेतन तांबे या रोप स्किपिंग चॅम्पियनशी. आपण गप्पा कंटिन्यू करूया पण त्यापूर्वी पाहूया त्याच्या कसरतीची, त्याच्या स्टंट्सची एक छोटीशी झलक. चेतन माय गॉड, हे खूप कमाल स्टंट्स आहेत, म्हणजे खरंच खरंच डोळ्याचे पारणे फिटतात हे स्टंट्स पाहताना, जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. पण मला एक सांग की हे सगळे स्टंट्स करत असताना किंवा त्यांची प्रॅक्टिस करत असताना असे दुखापत, इजा, ऍक्सिडेंट्स वगैरे होतात, होत असतील ना? कारण आम्ही 1-2 उड्या मारायला गेलो तरी हे दुखते ते दुखते असं काही ना काही सुरू असतं. हो हो, सगळ्यात पहिली जी इंजरी झालेली ती जे मी नोज बोललो ते मी बॅकफ्लिप मारताना झालं ते. त्याच्यानंतर खूप वेळा जेव्हा टीम डेमो असतो तेव्हा एका पार्टनरसोबत बॅकफ्लिप मारा किंवा पार्टनरच्या अंगावरून दुसरीकडे जंप मारा, तर तेव्हा रिस्क असते की पार्टनरला काय लागू नये, त्याच्यामुळे आपण त्याला वाचवायला जातो आणि आपण स्वतः करतो, असं माझ्यासोबत खूप वेळा झालंय. त्याच्यानंतर प्रॉपर एक कोच नसल्यामुळे आम्ही जेवढं शिकलो ते सगळं यूट्यूबवर बघून शिकलो किंवा स्वतःचं इन्व्हेंट केलं नवीन, त्याच्यामुळे प्रॉपर कोच नव्हता की काय करायचं काय नाही, तर त्याच्यामुळे नेक पेन, कधी बॅक पेन, कधी 2-2 दिवस आराम, कधी फिजिओथेरपिस्ट, असे सारखे राऊंड आमचे चालू असायचे. आता सुद्धा राऊंड चालतात कारण की आताचे जे स्टंट्स आहेत ते खूप हार्ड स्टंट्स आहेत. एक लेवल आलोय आतापर्यंत स्किपिंगचं जे मी शिकलोय ते 60-70% आहे, अजून खूप काही बाकी आहे जे खूप हार्ड आहे आणि त्यासाठी इजा होणारच आहे काही करून, तर त्याच्यामुळे फक्त प्रिकॉशन घेऊन करावं लागेल, बाकी काय नाही.
पण मग हा जो खेळ आहे याच्यामध्ये एवढी रिस्क सुद्धा इन्वॉल्वड आहे, याला आपलं करिअर म्हणून किंवा आपलं अल्टिमेट गोल म्हणून बघून चालणं हे बरोबर आहे का किंवा हे होऊ शकतं का? का नाही, म्हणजे आता जर बाकीचे स्पोर्ट्स, क्रिकेट बघा, क्रिकेट जर आपण खेळतो त्याला आपण एक फ्युचरचं देऊ शकतो की हां हां मी पुढे ह्याच्यातच करणार आहे, किंवा कराटे, कराटेमध्ये मी पुढे ह्याच्यातच करणार आहे. तसंच स्किपिंगमध्ये सुद्धा मी ठरवलं की एका पॉईंटला आता एवढे वर्ष केले तर ते वेस्ट का घालून द्यायचं, ती पॅशन होतंच ते मी कॅरी केलं, त्याच्यानंतर असं झालं की आता हे वेस्ट का करून द्यायचं. त्याच्यामुळे मग नंतर कोचिंग जे मी केलं तेव्हा पे एकदम कमी होता, म्हणजे खूप 500 रुपीज 600 रुपीज असं, पण त्याच्यानंतर स्वतःची व्हॅल्यू कळत गेली, लोकांना ते इंटरेस्टिंग वाटायला गेलं. त्याच्यानंतर पॅन्डेमिकमध्ये लोकांचं सुद्धा सध्या असं झालं की फिजिकल ट्रेनिंग ही इम्पॉर्टंट आहे खूप, स्वतःची इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी स्किपिंग ऑब्व्हियसली बेस्ट आहे, बेस्ट कार्डिओ आहे, कुठेही करू शकते, कॉम्पॅक्ट जागा असेल तरी त्याच्यात होऊ शकतं. तर तेच, मग त्याच्यानंतर लोकांना कळलं की स्किपिंगचं ऑलरेडी असं कोणतरी करतं आहे जे स्किपिंग ऑलरेडी फन करू शकतं अजून, तर चला का नाही आपण ट्रेनिंग घेऊ. तर मग आता लोकांना ट्रेनर हवा आहे तर ऑब्व्हियसली आय एम देअर फॉर देम की चला करू शकतो आपण हे, त्याच्यामुळे फ्युचर होऊ शकतं. पण क्रिकेट वगैरे हे जे खेळ आहे त्यांना सहज घरून सपोर्ट मिळतो, तू एक वेगळा ऑफबीट मार्ग निवडलास, एक विचारांच्या पलीकडचा मार्ग निवडलास, तर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती आणि घरून पहिल्यापासूनच सपोर्ट मिळाला तुला यासाठी? नाही, घरून पहिल्यापासून सपोर्ट नाही मिळाला, आईने सपोर्ट दिला पूर्ण वेळ, जेव्हा पण असं आहे काही की हां करायचं आहे, पण बाबांचं असं होतं की काय सांगू मी दुसऱ्यांना, ते आपला समाज आणि ते सगळं चालू असतं सगळीकडे, तर त्याच्यामुळे ते बोलले की आता पण कधी कधी त्यांना असं वाटतं की हे काय चालू आहे, तू एखादा बँकेत जॉब कर, मी बीकॉम केलं ते त्यांचं असं चालू आहे की बँकेत जॉब कर, चांगला सूट वगैरे घालून जा, हे कर ते कर, पण मम्मीचं असं आहे की नाही तू कर, तुला जे हवंय ते कर, पुढे जे करायचं ते कर, फक्त एवढंच लक्षात ठेव की कुठे असं नाही झालं पाहिजे की तुझ्याकडे बॅकअप नाही. तर तो एक पॉईंट व्हॅलिड आहे, जो बाबांचा पण तोच पॉईंट आहे की तुला एक बॅकअप असला पाहिजे दरवेळी की तू फक्त हे करतोयस. पण आता मी इतका स्टेबल आहे की बोलतात ना की माझा भाऊ इंजिनियर आहे, पण आमच्या दोघांचं पण प्रॉपर चालू आहे, म्हणजे त्याचं जेवढे आहे इन्कम तेवढीच इन्कम माझी पण आहे, जे की खूप चांगलं आहे, आणि मला ती 8 तास बसून ड्युटी नाही जमणार, त्याच्यामुळे ते स्वतःचं कोचिंग इज बेस्ट. पण या सगळ्या खेळासाठी, या सगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी, तुझ्या रुटीन्ससाठी देशातून किंवा राज्याकडून कुठल्या प्रकारचा सपोर्ट मिळतो, कसा मिळतो? अजून तरी सध्या सपोर्ट असं मिळत नाही, फक्त पाठिंबा देतात की हां चला आपला एक प्लेअर आहे तो पुढे चाललाय चाललाय, चांगली गोष्ट आहे. पण जे बोलतात ना की फायनान्स वगैरे किंवा आपल्याला एक जे दिल्ली, जे दिल्लीचे जे प्लेयर्स आहेत त्या लोकांना शूज, ट्रॅक सूट वगैरे त्यांचं गव्हर्नमेंट स्पॉन्सर करतं, आपल्या इथून अजून तरी ते तसं आलेलं नाही की आपल्याला तेवढं स्पॉन्सर मिळेल. फक्त चांगले जे स्पोर्ट्स आहेत, क्रिकेट पकडा, फुटबॉल पकडा, त्या लोकांना एक फेम आहे, त्यांना ते मिळतं. पण जे जे छोटे छोटे गेम्स आहेत त्यांना अजूनपर्यंत ते फॅसिलिटीज आलेल्या नाहीत जेवढ्या, ज्या आल्या हव्यात की प्लेयर अजून पुढे हे होतील. पण तुझ्यासारखे जे प्लेयर्स आहेत त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की हे जे सगळे चित्र आहे ते हळूहळू पलटेल आणि रोप स्किपिंगमध्ये आणखी नवीन नवीन चॅम्पियन्स आपल्या राज्यातून, आपल्या देशातून, या जगाला मिळतील. मंडळी, कंटिन्यू करूया या गप्पा, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय चेतन तांबे या रोप स्किपिंग चॅम्पियनशी. चेतन, आज मागे वळून पाहिल्यावर असं कधी वाटतं का की हे मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं की रोप स्किपिंग मधलं करिअर आपल्याला एवढं काही देऊ शकेल? नाही, हे ऑब्व्हियसली डेफिनेट मी कधीच विचार केला नव्हता स्किपिंग एवढं पुढे जाईल. पहिला जो गेम होता तो कराटे होता, त्याच्यानंतर आर्चरी आला, पण आर्चरी इतकं तो फायनान्शियली गेम खूप जास्त महाग आहे, त्याच्यामुळे कराटे असं होतं की कराटेच पुढे आपण करू शकतो, किंवा मग त्याच्यानंतर पुढे जाऊन जर जमलं एक 6 मंथचा पिरियड घ्यायचा, जर नाही जमलं तर मग आपण जे बँक वगैरे त्याच्यात जर जमलं तर स्पोर्ट्समध्ये. तर नंतर स्किपिंग हळूहळू इतकं छान जमायला लागलं की आणि कोचिंग रिस्पॉन्स इतका वाढला की असं झालं की स्किपिंग पुढे काहीतरी होऊ शकतं, ट्राय करूया. मग सेम लॉकडाऊनमध्ये हा डिसिजन घेतला की 6 महिने बघायचं काय होतं ते, जर का ह्याच्यातून तेवढा जेवढा मला वाटते तेवढं हे आलं, अर्निंग्ज आल्या, किंवा तेवढा जर चांगलं स्टेबल झालो मी तर मग ह्याच्यातच पुढे, आणि जर नाही झालं तर मग आपलं गपचूप बँक क्षेत्रात वळायचं, तिकडे जाऊन 8 तासवाली ड्युटी. पण मग कोचिंग सुरू केल्यावरती सपोर्ट आणखी जास्त मिळायला लागला असेल तुला तुझ्या ऍक्टिव्हिटीजसाठी? हो, घरातून सपोर्ट थोडा वाढला. एक सगळ्या पालकांचं तेच आहे की जर इन्कम येते तुम्ही तुमचा खर्च उचलताय तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर जसा जसा तो एक कोचिंगचं हे वाढत गेलं, स्टुडंट्स वाढत गेले, तसं इन्कम सोर्स वाढला. त्याच्यानंतर मग पॅरेंट्स वगैरे जर लाईक की चला ठीक आहे काहीतरी करतोय, स्टेबल आहे ठीक आहे तोपर्यंत चालेल, मग त्याच्यानंतर पुढे तेच सगळं चालू झालं.
आणि आता तुझे क्लासेस कसे चालतात आणि कोणाकोणाला शिकवतोय सध्या? सध्या माझे क्लासेस आहेत ते 2 ते 3 स्कूल्स आहेत, ज्याच्यामध्ये पिरियड वाईज होत होते, पण आता लॉकडाऊनमुळे ऑब्व्हियसली स्कूल्स होत नाही, त्याच्यामुळे होत नाहीत. त्याच्यानंतर प्रायव्हेट क्लासेस माझे सध्या 6 ते 7 आहेत ऑल ओव्हर मुंबई, ज्याच्यामध्ये काही बॉलिवूड स्टार्स आहेत, काही बॉलिवूड डिरेक्टर्स आहेत ज्यांच्या मुलांना शिकायचं आहे, असे काही आहेत. त्यांचे नावं ऑब्व्हियसली त्यांना हवं आहे की नको हे करायला. त्याच्यानंतर आणि का स्टुडंट्स वगैरे खूप आहेत, म्हणजे प्रायव्हेट क्लासेस सोसायटीज वगैरेमध्ये खूप सध्या क्रेज चालू आहे ह्याचा. ग्रेट ग्रेट ग्रेट. आजच्या तरुणांना या कार्यक्रमामार्फत या मंचावरून काय संदेश द्यावासा वाटेल तुला? आजच्या तरुणांना एवढं सांगू इच्छितो की तुमची जी पॅशन आहे ना ती सोडू नका. म्हणजे तुमचं ऑब्व्हियसली तुमचं स्टडीज वगैरे साईड बाय साईड चालू ठेवा, ते इम्पॉर्टंट आहेच, पण पॅशनला एक थोडासा वेळ द्या, एक 10-15 मिनिटं का होईना दिवसातून, काय माहीत पुढे जाऊन तेच करिअरसुद्धा बनू शकतं. जसं माझ्या एक फ्रेंडचे डॅड आहेत, त्यांनी एकच गोष्ट सांगितलेली मला, जी खूप मला अजूनही आठवते, 8वीत 9वीत असताना सांगितलेली, की असं पण नाही होते तसं पण नाही होते, करून बघ काय होते, होऊ शकतं तर होईल, नाही होणार तर असं पण होत नव्हतं. त्याच्यामुळे तो एक थॉट खूप छान होता की हां, त्याच्यानंतर मग मी तेच केलं की करून बघूया, झालं तर झालं नाही झालं तर असं पण नव्हतं होत. चेतन, थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल, आमच्याशी आमच्या प्रेक्षकांशी एवढ्या गप्पा मारल्याबद्दल आणि आजच्या तरुणांना एक संदेश दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. थँक्यू सो मच. तर मंडळी, आज शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगापासून व्यायामाच्या अनेक प्रकारांचा वापर होताना प्रकर्षाने दिसतो, पण आजचा हा विक्रमवीराचा कार्यक्रम पाहिल्यावर आपण नक्की म्हणू शकतो की आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी आपण दोरीवरच्या उड्या हा खेळ रोज खेळायला हरकत नाही. दोरीच्या उड्या मारून हृदयाचे स्नायू बळकट होतात, कॉन्सन्ट्रेशन अर्थात लक्ष केंद्रित करणं संभव होतं, मेंदू आणि इतर अवयव यांच्यामधला समन्वय चांगला होतो, स्टॅमिना वाढतो, मानसिक स्वास्थ्य सुधारतं आणि पोटावरची चरबीसुद्धा कमी होते. असे कितीतरी फायदे या दोरीवरच्या उड्या मारण्याचे आहेत. मित्रांनो, हळूहळू दोरीवरच्या उड्या हा खेळ अंगीकारून सरावाने या खेळाच्या आहारी जाणं ही तरुणांसाठी खास टीप. राष्ट्रीय विक्रमवीर चेतन तांबे यांच्याबरोबरच्या आजच्या संभाषणातून भविष्यात दोरीवरच्या उड्या हा खेळ प्रमुख राष्ट्रीय खेळात समाविष्ट होईल अशी आशा करायलाही हरकत नाही. पुन्हा भेटूच विचारांच्या पलीकडे जाणाऱ्या नवीन कलंदरांसोबत. जर तुमच्या शेजारी तुमच्या माहितीत असे हटके कलाकार असतील तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता तुम्हाला माहितीच आहे, नसेल तर पहा. आमचा मेल आयडी आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहे जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, तुम्ही आमचा हा एपिसोड यूट्यूबवरसुद्धा बघू शकता. दूरदर्शन सह्याद्री या चॅनलवर जा, तिथं आमचा हा एपिसोड पहा, तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू, तोवर पाहत रहा DD सह्याद्री.